आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रभागात समस्यांचा महापूर, आजपर्यंत दुर्लक्ष. संजय चव्हाण यांच्याकडून विकासाची आशा. संजय कोळी. शिरोळ नगरपालिका निवडणुकीत प्रभाग 3 मधून अपक्ष म्हणून संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण हे निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या आजपर्यंतच्या कामामुळे इथल्या नागरिकांना संजय चव्हाण यांच्याकडूनच विकासाच्या आशा आणि अपेक्षा असल्याचं जाणवतंय. प्रभाग 3 मध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यापैकी संजय वसंतराव कोळी यांची मुलाखत बोलकी आहे. प्रभागातील गटारे, डास, स्वच्छता, कचरा उठाव, पिण्याचं पाणी आणि आरोग्य या सर्वच बाबतीत असणाऱ्या समस्या, त्या समस्या का आणि कशामुळे निर्माण झाल्या, त्याचबरोबर प्रभागातील चांगली कामे या अनुषंगाने शिरोळच्या पहिल्याच ऐतिहासिक नगरपालिका निवडणुकीत प्रभागाच्या समस्या सोडवण्यासाठी संजय उर्फ संभाजी बाळासाहेब चव्हाण हेच योग्य उमेदवार असून त्यांना निवडून दिल्यास आम्ही नागरिक त्यांच्याकडून हक्कानं कामं करून घेऊ शकू असा विश्वास संजय कोळी यांनी व्यक्त केलाय. महानकारी न्यूज साठी शिरोळच्या प्रभाग 3 मधून संदीप इंगळे. मी संजय वसंतराव कोळी या शिवाजीनगर भागात वॉर्ड नंबर 3 मध्ये माझं कायमस्वरूपी घर आहे, त्यामुळे मी इथं माझं इथं वास्तव्य नेहमीच आहे. तर या ठिकाणी ज्या समस्या आहेत त्या समस्याबद्दल मला थोडंसं बोलायचं आहे. काही वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून या ठिकाणी गटारींची व्यवस्था करण्यात आली होती, पण बऱ्याच वर्षात तिकडं थोडंसं दुर्लक्ष झाल्यामुळं गटारींची बऱ्याच ठिकाणी मोडकळीस अवस्था आहे. मोडकळी झालेल्या गटारी असल्यामुळं पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही, त्यामुळं डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे या भागात. त्यामुळं रोगराईला हे आमंत्रणच आहे, तर त्या गटारींचं काम व्यवस्थित व्हावं. तसेच या भागात पाणी पुरवठा, मला वाटते शिरोळमध्ये सगळीकडेच 2 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होते. 2 नद्या आपल्या गावाच्या अवतीभोवती असूनसुद्धा दररोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. तिसरी एक समस्या, या भागात भटकी कुत्री, असंख्य भटकी कुत्री फिरताना दिसतात. त्याचा लहान मुलांना आणि सगळ्यांनाच एक धोक्याची गोष्ट आहे. तर त्याही समस्येसंदर्भात मला बोलायला आवडेल. आणि काही लोकांच्याकडे मी आज सकाळी स्वतः या आमच्या शिवाजीनगरमध्ये जाऊन मी फिरून आलो, तर त्यांना विचारलं की बाबा तुमची काय समस्या आहे काय. तर काही लोकांनी मला काही रस्ते झालेत पण आमच्या घराच्या पूर्व बाजूला दुर्लक्षित का, मग तिथं काँग्रेसचं एक असं पूर्ण असं जंगल उगवल्यासारखं त्यांनी मला दाखवलं. ते रस्तेसुद्धा मी तुम्हाला या मुलाखतीच्या ह्याच्यातून दाखवू शकतो आहे. तर तिथल्या लोकांचासुद्धा ते विचार व्हावा. आमच्या घराच्या पूर्व बाजूला काही रस्ते अगदी अतिशय सुंदर झाले आहेत, पण काही रस्ते झाले नाही, त्यांनी मला ते आवर्जून सांगितलं आहे. तर मला शेवटी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी सांगावीशी वाटते की संजय चव्हाण हे आमच्या भागातील एक तरुण उमेदवार आहेत. त्यांना जर आपण या नगरसेवक पदाची संधी दिली तर त्यांना हक्कानं सांगून त्यांना इथं ओढून आणून आम्ही त्यांच्याकडनं जे आम्हाला समस्या आहेत त्यांचं निराकरण त्यांच्याकडनं करून घेऊ शकतो आहे. आणि जर समजा निधी आणि हे ते ह्या गोष्टीतनं काम करणारे प्रत्येकजण असतेच, ते ग्रामपंचायत असू दे किंवा आता नगरपरिषद झाली, त्यांना पदरमोड 4-2 हजारची करावी लागली तरीसुद्धा त्यांना आणून इथं हक्कानं उभा करून किरकोळ काय खर्च असेल तर त्यांना खिशातनं घालायला होऊन सुद्धा आम्ही ते त्यांच्याकडनं करून घेऊ असा मला विश्वास वाटतोय. आणि तरुण उमेदवारांना सर्वांनी संधी दिली पाहिजे. तर या भागातल्या समस्या त्यांच्याकडनं आम्ही त्यांनी निवडून आल्यानंतर तर सोडून घेणारच आहे.